वेळात पुढच्या बातमीकडे अकोल्यातील सार्वजनिक उद्यानाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीचं हे उद्यान आहे आमदार गोपीकिशन बाजोरे यांच्या नेतृत्वात उद्यानाचं नाम नामकरण करण्यात आलं दरम्यान नामकरणाला कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांचा पाठिंबा आहे असा दावा आमदार गोपीकिशन बाजोरे यांनी केला यावरून शहरात राजकारण तापण्याची शक्यता आहे जे लाडके कृषी मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांनीसुद्धा आमचं अभिनंदन केलं की के खऱ्या अर्थाने खऱ्या योग्य महापुरुषाच्या नाव ह्या आपण बगीचाला दिलेलं आहे सर्वांनी शुभेच्छा दिली तर ह्या निमित्ताने फक्त नावच नाही दिला तर आज मी आपण सर्वांच्या समोर हा आश्वासन नाही अभिवचन देतो की या अकोला शहराला गतवैभव प्राप्त करण्यासाठी जेवढे उद्धानं होते अनेक उद्धानं आज उद्ध्वस्त झालेली आहेत